स्थायी आणि बंदिशीचं स्वरलेखन म्हणजे नोटेशन कसं घ्यायचं ते थोडक्यात सांगितलं होतं। म्हणजे या 16 मात्रा या कोणत्या तालाच्या आहेत तर त्रितालाच्या आहेत। या त्रितालाच्या 16 मात्रांमध्ये स्थायीचं म्हणजे या 3 ओळींचं स्वरलेखन कसं लिहायचं ते दाखवलं। आज आपण अंतरा म्हणजे या बंदिशीचा जो अंतर आहे तो मी तुम्हाला लिहून देते आणि त्याचं नोटेशन या 16 मात्रांमध्ये कसं लिहायचं ते सांगते। बघा आता या बंदिशीचा अंतर काय आहे, आपण गायलेलं पण आहे ही बंदिश, जमुना के तट पर थाडो नटवर। झटपट मोरी हे जे चुनरी बघा हा झाला आपला बंदिशीचा अंतरा। आता या बंदिशीच्या अंतराचं आपल्याला नोटेशन कसं लिहायचं, ज्या पद्धतीने आपण स्थायीचं नोटेशन लिहिताना 9व्या मात्रेपासून सुरुवात केली होती त्याच पद्धतीने या अंतराचं नोटेशन लिहिताना या ओळी लिहिताना सुद्धा आपल्याला 9व्या मात्रेपासूनच सुरुवात करावी लागणार आहे। बघा आता 9व्या मात्रेवर आपल्याला जमुना के तटपर म्हणताना आपण कसं म्हणतो, जमुना के, आपण हे 4 बोट या 4 मात्रांसाठी यूज करणार आहे। जमुना के कोणत्या बोटावर कोणत्या मात्रेवर किती शब्द आले ते बघा, जमुना के तट पर, जमुना के तट पर या पद्धतीने जमुना के एक एक बीट मध्ये येते येते। जमुना के तट पर आता याच्या खाली स्वर कोणते आहेत जे आपण पेटीवर वाजवतो, म म म तीव्र लागतो, यमन कल्याण रागामध्ये म कसा लागतो तीव्र लागतो, म म ग ग म म ध ध हा म या यमन कल्याण रागामध्ये हा म लिहिताना तीव्र करायला विसरायचं नाही, म म ग ग म म ध ध। बघा परत आला जे पुन्हा येते, जमुना के तट पर थाडो थाडो। आता याच्यामध्ये दोन दोन स्वर घेतलेले मी, कारण आपण काय करतोय तान घेतोय तिथे छोटीशी तान घ्यायची आपल्याला तिथे, जमुना के तट पर थाडो थाडो। आता याच्यामध्ये पहिल्या दोन मात्रामध्ये काय केलं, पहिली दुसरी मात्रा दोन स्वर एकत्र गायलेले दाखवतो, कोणते दोन स्वर थाडो
नंबर तिकडे वर्ड्स तिकडे नोटेशन असं नाही पाहिजे बरोबर एका खाली एक स्वर त्या बंदिशीचा शब्द आणि आपले तालाचे मात्रा कळलं झटपट मोरी इथे दिसली ताळी हे जे जुनरिया हे जे जू हे जे जू हे पूर्ण तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला 10 मार्क तिथे कन्फर्म मिळतील समजलं.